मोठा टॅक्स लावल्यामुळं निर्यातीवर परिणाम होणार, आणि निर्यातीवर परिणाम झाला तर साहजिकच आहे कांद्याचे भाव जे आहेत पडायलासुद्धा सुरुवात झालेली आहे। माझं म्हणणं एवढंच आहे की कांदा कधी कधी त्याचे भाव एवढे पडतात फुकट कोणी घेत नाही, रस्त्यावर फेकून द्यावं लागतं, आणि गरीब शेतकऱ्याचं हे उत्पादन आहे, त्यामुळे कधी कांद्याचे भाव वाढतात कधी एकदम शून्यावर जातात तर ते एकमेकाला कॉम्पेन्सेट होते, भरपाई होऊन जाते। परंतु कांद्याचा भाव वाढल्यानंतर ताबडतोब जर अशी निर्यातबंदी केली आणि भाव कमी झाले तर शेतकऱ्यांचं नुकसान होणं स्वाभाविक आहे। काल मी मला भेटले लासलगावचे सगळे लोक आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांशी भेट घालून देऊन सांगितलं, मी मुंबईला जाऊन त्यांची भेट घालून देणार आहे आणि नंतर मग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मग इतर पक्षाचे सुद्धा नेते पवार साहेबांसहित सगळ्यांनी जाऊन ह्या प्रश्नावर काही तोडगा निघतो काय त्याचा आम्ही प्रयत्न करू। साहेब, केंद्रीय मंत्री म्हटले शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयामुळे कांद्याचे दर कुठेही पडणार नाही आता त्यांनी असं सांगितलं। आता त्यांनी जे सांगितलं त्यावर मग पाहू मग काय म्हणतात, मी काय सांगू तुमचे, मी माझं मत सांगेन। कांद्याच्या प्रश्नावर तुम्ही पवार साहेबांना यांची मीटिंग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना घालून देणार आणि नंतर पवार साहेब असतील किंवा इतर पक्षाचे नेते असतील त्या सगळ्यांनाच घेऊन, पण पवारसाहेब कृषी मंत्री असल्यामुळे त्यांची ती एक अथॉरिटी आहे या कृषी उत्पादनावर, त्यांचं सहकार्य घ्यायला आम्ही केव्हाही तयार आहोत। तर सगळ्यांनी जाऊन काही प्रश्न त्यातून जर काही मार्ग निघत असेल तर आम्ही निश्चित प्रयत्न करू। प्रश्नावर आम्ही तोडगा काढण्याचे निश्चित प्रयत्न करू असं म्हटलेलं आहे भुजबळ यांनी आणि मुख्यमंत्र्यांना या संदर्भात ते भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। काही शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना सुद्धा ते या भेटीनंतर भेटवतील असंही भुजबळांनी आता सांगितलंय। कांद्याचा प्रश्न सध्या पेटलेला आहे, निर्यात शुल्क वाढवलं त्यामुळे शेतकरी नाशिक जिल्ह्यातले प्रामुख्याने शेतकरी प्रचंड आक्रमक झालेत आणि यावर भुजबळांनी ही प्रतिक्रिया दिली। विकासाचा ध्यास म्हणजे